आज्ञा है कृपया आप गाड़ी लावा। निष्क्रिय महानगर पालिकेचा या ठिकाणी वध झालेला असून त्याचा रीतसर या ठिकाणी अंत्यविधी या ठिकाणी होईल। सर्व महिला भगिनींना विनंती आहे कृपया उजव्या बाजूला स्टेजच्या तुमच्या डाव्या बाजूला बसून घ्या। कृपया सर्व महिलांना विनंती आहे बसून घ्या, ताई बसून घ्या। सर्व महिला भगिनींना विनंती आहे झेंडेदारी सर्वांना विनंती आहे थोडस आपण कोपऱ्यामध्ये व्हायचंय। झेंडेदारी महिला थोडस बाजूच्या कोपऱ्यामध्ये व्हा। स्वयंसेवकाला विनंती आहे थोडस बाजूला आपण सर्वांना सांगायचंय। सर्वांना विनंती आहे सर्व महिलांना या ठिकाणी अगोदर स्थानापन्न होऊ द्या। महिलांना सर्वांना विनंती आहे कृपया बसून घ्या। सर्व महिलांना विनंती आहे आपण खाली बसा। सर्व महिलांना विनंती आहे बसा। सर्वांना विनंती आहे सर्व महिला मंडळ कृपया आपण स्थानापन्न व्हायचे लवकरात लवकर बसून घ्या। जे ज्येष्ठ नागरिक आहेत खासदार संजयजी जाधव साहेब, आमदार डॉक्टर राहुलजी पाटील साहेब या सर्वांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। डॉक्टर विवेकजी आदरणीय ज्योतिताईजी ठाकरे मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत, शिवसेना उपनेत्या त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। परभणी महापालिकेच्या विशाल प्रशासनाच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे। सर्व परभणीकर नागरिकांना विनंती आहे पलीकडच्या साईडने कोणी जाऊ नका, अलीकडे बाकीच्या महिला महिलांना कृपया विनंती आहे। सर शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय राजेजी सकपाळ साहेब यांचं देखील मुंबईहून खास आगमन या ठिकाणी झालेलं आहे। हेमंतजी सावंत साहेब गंगाखेड विधानसभा प्रमुख यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील या मोर्चाचे स्वागत। चला सर्व स्टेजवरच्या पदाधिकाऱ्यांना सोडून बाकीच्या सर्वांनी कृपया आपण खाली जायचंय। सर्वांना विनंती आहे पाठीमाग बुजुर्ग लोक काही आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बसू द्या। कृपया आपण खाली बसून घ्या, सर्वांनी बसा खाली, खाली बसा भाऊ, कृपया खाली बसा मामा, खाली बसा चोपडे साहेब। सगळ्यांना निवन निवन विनंती आहे सगळ्यांनी खाली बसून घ्या, खाली बसा बरो, खाली बसा सगळ्यांना, जिथं जागा भेटल तिथं खाली बसण्याचा प्रयत्न करावा। महिला मोठ्या संख्येनं जमलेल्या आहेत, युवकांनी खाली बसून घ्यावा कृपा करून।
अजून बरेच लोक आहे ना, जरा पुढे सरकून बसा अब्दागिरे, पुढे सरका, जरा पुढे सरकून बसा सगळ्यांनी। स्टेज वरच्या पदाधिकारी सोडून सर्वांना विनंती आहे, कृपया स्टेज वर जास्त गर्दी करू नका, स्टेज वर जास्त गर्दी करू नका। ज्यांना या परभणीच्या खड्ड्यामुळे, रस्त्याच्या त्रासामुळे ज्यांना पट्टे लागलेत, कंबरचे पट्टे असतील, मानाचे पट्टे असतील, त्यांनी कृपया एकदा वर या स्टेजवर, एकदा बघू द्या प्रशासनाला की कोणाकोणाला पट्टे लागलेत ते। सर्वांना विनंती आहे समोरच्या बाजूला या, पाठीमागच्या सर्वांना समोर येऊ द्या थोडं, आणि सर्वांना विनंती आहे आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात। कृपया आपल्या सर्वांना या ठिकाणी आयोजकांचे आदरणीय ज्योतिताई ठाकरे मॅडमचे, संपर्क प्रमुखांचे मार्गदर्शन ऐकायचे आहे, त्यामुळं कृपया सर्वांनी पदाधिकारी सोडून कृपया सर्वांनी स्टेजवर कोणी थांबू नका, पदाधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त कोणी थांबू नका। सर्व नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य यांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी स्टेजवर यायचे। शिवसेना शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, तसेच उपजिल्हा प्रमुख या सर्वांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवर यायचे। परभणीमध्ये जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी धडकलेला आहे, परभणी शहरातील नागरिकांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मूलभूत नागरी सुविधा देण्यात महानगरपालिका प्रशासन 100% अपयशी ठरलेला आहे। महापालिकेवर सध्या प्रशासनाचा कारभार सुरू आहे, तो अत्यंत हुकुमशाही पद्धतीने सुरू आहे, शहरातील नागरिकांच्या कुठल्याही समस्येची दखल घेतली जात नाही, त्यामुळे प्रचंड त्रस्त असलेल्या परभणीकर जनतेच्या प्रशासनाला प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या मनपा प्रशासनाला जागे करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमले आहोत। आपल्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी स्वयंस्फूर्तीने वाजत गाजत हजारोंच्या संख्येने जमलेल्या सर्व परभणीतील नागरिकांचे मी या मोर्चाचे आयोजक, परभणीचे कार्यकुशल नेतृत्व माननीय डॉक्टर राहुलजी पाटील साहेब व परभणी जिल्ह्याचे नेते तथा दबंग खासदार माननीय संजयजी जाधव साहेब यांच्या तर्फे मी आलेल्या सर्व परभणीकरांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी आपण सर्वांनी या परभणीतील ज्या काही समस्या आहेत या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, या झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी या ठिकाणी हा जन आक्रोश मोर्चामध्ये आपण सहभाग नोंदवला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे सर्वप्रथम आयोजकातर्फे मी स्वागत करून या ठिकाणी या मोर्चाला सुरुवात करण्यासाठी या मोर्चामध्ये काय मागण्या येतात, आणि सर्वात पहिली मागणी आहे, सर्वांना जर काय कोणत्या गोष्टीचा परभणीमध्ये त्रास होत असेल तर परभणी रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आपल्याला सर्वांना माहिती आहे। टोंगळे आवडले, खड्डे या परभणीमध्ये पडलेले आहेत, पाऊस जर पडला तर गाडी आपल्याला कोणत्या खड्ड्यात घालाव कोणत्या खड्ड्यात घालू नये काय लक्षात येत नाही। कृपया या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय डॉक्टर विवेकजी नाउंदर साहेब, सहसंपर्क प्रमुख शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या मोर्चाचं प्रास्ताविक करावं. परभणी शहर महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ह्या जन आक्रोश मोर्चामध्ये प्रमुख ह्या जिल्ह्याचे खासदार सन्माननीय संजयजी जाधव साहेब, ह्या मोर्चाचे दुसरे आयोजक ह्या परभणी विधानसभेचे आमदार सन्माननीय डॉक्टर राहुल पाटील साहेब, ह्या मोर्चासाठी खास उपस्थित झालेले परभणी विधानसभेचे संपर्क प्रमुख राजेजी सपकाळ, श्री गंगाखेड विधानसभेचे प्रमुख श्री सावंतजी, महिला आघाडीचे संपर्क प्रमुख सौ ज्योतिताई ठाकरे उपस्थित, जिल्हा प्रमुख विशालजी कदम, सुरेशजी ढगे उपस्थित, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अर्जुनजी सामाले, उपजिल्हा प्रमुख सदाशिवराव देशमुख, संजयजी गाडगे, तालुका प्रमुख नंदकुमार पाटील अवचार, शहर प्रमुख ज्ञानेश्वरजी पवार, युवा सेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख बाळराजे तळेकर, विशुभैया डाळे, महिला आघाडीच्या प्रमुख अंबिकाताई डाळे, या जिल्ह्याच्या जिल्हा महिला आघाडीच्या संघटक सकुताई लटपटे उपस्थित, सर्व सन्माननीय व्यासपीठ ह्या जन आक्रोश मोर्चाला खास करून उपस्थित असणारे या ठिकाणी सर्व सन्माननीय परभणी महापालिकेचे नगरसेवक अतुल तात्या सरोदे, प्रसादजी ठाकूर, सुशीलजी कांबळे, चंदू शिंदे, विजयजी ठाकूर उपस्थित, या परभणीच्या व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सचिनजी अंबिलवादे, नितीनजी वट्टमवार, सूर्यकांतजी हाके, संजयजी मंत्री उपस्थित, सर्व परभणी विधानसभेतील सर्व आमचे सहकारी बाजार समितीचे सभापती, सर्व बाजार समितीचे संचालक, सर्व आजीमाजी पदाधिकारी सर्वांचं या अत्यंत उत्साहामध्ये आयोजित केलेल्या जन आक्रोश मोर्चामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, ह्या जिल्ह्यामध्ये या परभणी शहर महानगरपालिकेमध्ये सातत्याने लोकांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली जात आहे प्रशासनाच्या वतीने, आणि त्यासाठी एक महापालिकेची शवयात्रा घेऊन ह्या परभणीचे सर्व शिवसैनिक, व्यापारी, सर्व सुजाण नागरिक, सर्व विविध आगारांनी त्रस्त असलेले सर्व रुग्ण ह्या ठिकाणी या महापालिकेच्या विरोधात आलेले आहेत. मित्रहो, परभणी जिल्ह्याच्या ह्या संपूर्ण शिवसेनेच्या इतिहासामध्ये आपण सातत्याने शिवसेनेवर प्रेम केलेलं आहे. शिवसेनेने सुद्धा या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून चांगली चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2014 ते 2019 कालखंडामध्ये जेव्हा आपण सत्तेमध्ये सहभागी होतो त्यावेळेस या परभणी शहरासाठी अद्ययावत असं बसपोर्ट आणि परभणीसाठी अद्ययावत असं नाट्यगृहासाठी आपण पायाभरणी केलेली आहे. आपल्याच पक्षाचे नेते तत्कालीन मंत्री पालकमंत्री दिवाकरजी रावते साहेब यांच्या हाताने या ठिकाणी दोन्ही भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे. आज या प्रक्रियेला पूर्ण 6-7 वर्षाचा काळ लोटून गेलेला आहे, आणि ज्या पद्धतीने त्याची गती त्या कामाला राहायला पाहिजे त्या पद्धतीचे काम या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. सातत्याने परभणीमध्ये चांगलं काम व्हावं ह्यासाठी सन्माननीय आमदार असतील, सन्माननीय खासदार असतील, ह्या जनतेच्या सोबत राहून नेहमीच एक चांगल्या प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. आपण बघितलं की 2014 ते 2019 कालखंडानंतर 2019 या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली जेव्हा भारतीय जनता पक्षाने आपल्या पाठीत खंजीर खुपसला आणि आपल्या मुख्यमंत्रीपदाची जी काही मागणी होती, जी काही बोलणी झालेली होती त्याला नकार दिला. त्यानंतर एकदा धडा शिकवण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2019 कालखंडानंतर 2020
22 पर्यंत आपण बघितलं असेल सातत्याने कोविडची लाट या संपूर्ण जगामध्ये होती आणि या काळात सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारा देशातल्या पहिल्या 5 मधल्या मुख्यमंत्री म्हणून आपले पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा उल्लेख केला जातो। यांनी या सोबतच परभणी जिल्ह्यासाठी एक वैद्यकीय शासकीय महाविद्यालय सुद्धा दिलं, आपल्याला नाट्यगृह मिळालं, आपल्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळालं, आपल्याला या ठिकाणी अद्ययावत बसपोर्ट मिळालं। पण नंतर आलेल्या या कालखंडामध्ये सातत्याने आपल्या निधीची कोंडी करून या सर्व कामाची एक प्रकारची गती रोखण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। ह्याच मैदानामधून आपण आम्ही परभणीकर या नात्याने या ठिकाणी एक आंदोलन उभं करून वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न केला, पण नंतरच्या काळामध्ये आपल्या या आंदोलनाला यश मिळत आहे। उद्धव साहेबांनी या ठिकाणी आपल्याला वैद्यकीय महाविद्यालय दिलंय हे बऱ्याच विरोधी पक्षातल्या मंडळीला सहन न झाल्यामुळं ह्या कामामध्ये सुद्धा खोडा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। सातत्यानं या ठिकाणी आपण पाहताय की पूर्ण महाराष्ट्रामध्येच केवळ कुठल्याही प्रकारचे निवडणुका न घेता केवळ आणि केवळ आपल्या प्रशासकाच्या आणि जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून शिंदे आणि फडणवीस सरकार आपलं राज्य या ठिकाणी चालवत आहे आणि त्यांच्याच इशाऱ्यावरून या सर्व ठिकाणी जे काही आपल्या निधीच्या कामामध्ये खोडा घालण्याचा होत आहे हे केवळ आणि केवळ त्यांच्या इशाऱ्यातून होत आहे। आज ह्या परभणी महापालिकेची जी करवाढसुद्धा झालेली आहे ती सुद्धा त्यांच्याच माध्यमातून झालेली आहे, आपल्यावर अन्यायकारक करणारी अशी करवाढ आहे। आपण पाहताय परभणी शहर पेन्शनरचं शहर आहे, परभणी शहर मध्यमवर्गीयाचं शहर आहे, इथे फार मोठ्या प्रमाणात कुठलेही उद्योगधंदे नाही आहेत आणि या परभणी शहरामध्ये फार काही असा रिसोर्सफुल गोष्टी नसल्यामुळे या ठिकाणचा माणूस हा या एवढ्या जाचक करवाडीला बळी पडत नाही, देऊ शकत नाही आणि तो बळी पडतो। आपण बघतो या ठिकाणी की खूप इथे आक्रोश करत आहे सर्व जनता या महापालिकेच्या निषेधार्थ आणि आपण पाहतोय की संपूर्ण हे प्रशासन जे आहे हे शासनाच्या दावणीला बांधलेलं आहे आणि आपल्यावर सातत्याने अन्यायाची भूमिका या ठिकाणी घेतली जात आहे। आपल्याला माहीतच असेल मित्रो आपण या येणाऱ्या काळामध्ये या सर्व निवडणुकांना सामोरे जाणार आहे, पण ह्या निवडणुकाला सामोरे जात असताना एक अभूतपूर्व असा ह्या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडत आहे। मागच्या 2.5 वर्षापासून या परभणी महापालिकेत सोबत इतर 24 महापालिका 25 जिल्हा परिषदा 200 अधिक पंचायत समित्या आणि जे म्हणून काही आता तर 2 लोकसभासुद्धा जिथं पोटनिवडणूक व्हायला पाहिजे आणि तुम्ही जर 8 दिवसापूर्वी बघितलं असेल तर मुंबई सिनेटच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा ह्या निवडणुका न घेण्याचं आणि ह्याचा आत्मविश्वास नसल्यामुळे केवळ आणि केवळ ह्या निवडणुका न घेता प्रशासनाच्या माध्यमातून हे सरकार चालवण्याचं काम या ठिकाणी होत आहे। आज या ठिकाणी आम्ही परभणीकरांच्या वतीने या सर्व प्रशासनाचा निषेध करण्यासाठी ही शवयात्रा या ठिकाणी आणलेली आहे प्रतिमात्मक आणि या रस्त्याच्यासाठी उपलब्ध असा निधी करून देण्यात यावा, तसेच घरपट्टी ही जी आहे त्वरित आमची मागे घेण्यात यावी आणि सर्व या भूमिगत गटार योजना असतील ज्या म्हणून काही योजना असतील आमच्या उद्धव साहेबांनी दिले त्या सर्व योजना ज्याला तुम्ही स्थगिती दिलेली आहे त्या सर्व योजनांचा पुन्हा एकदा वेगाने विकास करावा अशा प्रकारचं आव्हान मी या ठिकाणी करतो आणि माझं लांबत चाललेलं मनोगत मी थांबवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद साहेब, अतिशय विस्तृत असं या ठिकाणी मार्गदर्शन आपण केलेलं आहे। यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या विधानसभा संघटक तथा माजी विरोधी पक्षनेत्या माननीय अंबिकाताई डहाळे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। मुजोर महापालिकेच्या विरोधात आज जो जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे माननीय खासदार संजयजी जाधव साहेब आणि माननीय आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि महिला संपर्क प्रमुख ज्योतिताई ठाकरे सावंत साहेब सपकाळ साहेब आणि माझ्या सर्व शिवसेना पदाधिकारी परभणीकर माझे बंधू आणि भगिनो आणि ज्यांनी ज्यांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे त्या सर्वच परभणीकरांचे मी या ठिकाणी सर्वांना मी एक आवाहन करते की आज आपण हा जो मोर्चा काढलेला आहे या ज्या महापालिकेनी जी ही महापालिका आयुक्त आहे मुजोर उर्मट आणि स्वतःचे खिशे भरणारी ही महापालिका आयुक्त आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण महापालिका आयुक्तांनी 20-20, 10-10 कोटीचे कामं करत आहे महापालिका फंडमधून, परंतु आपल्या शहरामधले रस्त्याचे होईपर्यंत पॅचवर्क करा म्हणलं तर ती महापालिका आयुक्त आमचं ऐकत नाही आणि प्रत्येक वेळेस आपण बघतोय की महापालिका आपले जे पाणीपुरवठा आहे पाणीपुरवठ्याचं वीज कनेक्शन त्यांनी तोडलेलं आहे,
यांच्याकडे वीज बिल भरायला पैसे नाहीत, परंतु 10-10, 20-20 कोटीचे कामं करायला यांच्याकडे पैसे आहेत. आमचं मागणं एवढंच आहे की आपल्या परभणी महापालिकेतले जे शहरातले जनता आहे त्यांना वेळेवर स्वच्छता, पाणी आणि त्यांचे जे काही मूलभूत प्रश्न आहे तेच त्यांना मिळावं, एवढी आमची माफक अपेक्षा आहे. परंतु या मस्तवाल आणि उर्मट महापालिका आयुक्ताला त्याचं काहीच घेणं देणं नाही. केवळ आणि केवळ स्वतःचे खिसे भरण्यासाठी ही महापालिका आयुक्त बसलेली आहे, एवढंच म्हणावं लागेल. मी माझ्या या सर्व वरिष्ठ मंडळींच्या साक्षीने एवढं सांगेन की मी एक शिवसेनेची महिला पदाधिकारी आहे, माझी विरोधी पक्ष नेता आहे, माझ्या परभणीकरांचा हा जो काही रोष आहे तो मी या आयुक्ताच्यापर्यंत नक्कीच पोहोचवीन. आणि 8 दिवसात किंवा लवकरात लवकर या महापालिका आयुक्तांनी स्वतःची बदली जर करून घेतली नाही तर शिवसेनेचं काय, शिवसेना स्टाईलनी काय उत्तर देणं असेल हे आम्ही आमच्या महिला पदाधिकारी नक्कीच तिला जाणून दाखवून देऊ. कारण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे, कानात सांगून न्याय मिळत नसेल तर कानाखाली वाजून न्याय मिळवा, पण न्याय हा मिळालाच पाहिजे, एवढंच मी सांगेन. आमचे नेते आणि वरिष्ठ मंडळी आपल्याला या सविस्तर या बाबतीत सर्व मार्गदर्शन करतीलच, परंतु मी या उर्मट आणि महापालिका आयुक्ताला केवळ आणि केवळ ही धमकी समजा, आमची शेवटचा अल्टिमेटम समजा किंवा आव्हान समजा, पण हिला शिवसेना स्टाईलने आम्ही नक्कीच उत्तर देऊ, एवढंच बोलेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, खूप रोकटोक आणि अवघ्या कमी शब्दामध्ये आपण मनोगत व्यक्त केले. यानंतर शिवसेनेचे धडाडीचे जिल्हाप्रमुख माननीय श्री विशालभाऊ कदम, आपणास विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज, घटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय हिंदू सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना सर्वप्रथम अभिवादन करून आजच्या या जन आक्रोश मोर्चाच्या अनुषंगानं जे आज आपली सभा होत आहे या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे खासदार सन्माननीय संजयजी जाधव साहेब, तसेच आपल्या ह्या परभणी विधानसभेचे सन्माननीय आमदार डॉक्टर राहुलजी पाटील, संपर्क प्रमुख महिला आमच्या ज्योतिताई ठाकरे, संपर्क प्रमुख परभणी सपकाळ साहेब सावंत साहेब व व्यासपीठात उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी व जमलेले माझे तरुण मित्र व बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ते जन आक्रोश मोर्चा म्हणजे आजच्या महाली पिकेची परिस्थिती अशी झालेली आहे, जसं मडई तो भावी बेवारीच पडले तशी महापालिकासुद्धा बेवारीच झालेली आहे. अशा महापालिकेला निश्चित धडा शिकवण्यासाठी काहीतरी करण्याची गरज होती. सन्माननीय खासदार आमदार साहेबांच्या माध्यमातून आज जे मोर्चा निघाला या मोर्चातून निश्चितच येत्या परभणीकरांना याचा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आपण परभणीमध्ये पाऊस पडला की चिखल आणि उघडलं की धूळ अशी परिस्थिती आज परभणी झालेली आहे. साहेब, परभणीचा चिखल करण्याचा प्रयत्न आज या मुजोर सरकारकडून होत आहे, याला वाटेल इथं चिखल केला म्हणजे कमळ उघडेल काय की, पण निश्चितच त्यांनी किती बी चिखल केला, विधानसभा असू का लोकसभा असू, इथं कमळ कधी उघडणार नाही ही परभणीची आतापर्यंतची खासियती आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारे चांगले कार्य करून जनतेला सेवा देण्याचे प्रयत्न करू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो व इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विशाल भाऊ. यानंतर आपल्या जिल्ह्याचे नवनियुक्त संपर्क प्रमुख म्हणून ज्यांचं या ठिकाणी अवघ्या कमी कालावधीमध्येच त्यांनी संपूर्ण आपल्या ग्रामीण भागाचा जे काही दौरा केलेला आहे असे माननीय राजेजी सपकाळ साहेब, आपणास विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. विधानसभा संपर्क प्रमुख माननीय राजेजी सपकाळ. आदरणीय व्यासपीठ आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने, मी प्रथम आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये गद्दारी आणि फितुरी झाल्यानंतर सुद्धा परभणी जिल्हा अभेद्य राहिला आणि आपण सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत हे दाखवून दिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन व आभारी आहे. या ठिकाणी जन आक्रोश हा शब्द तसा मला पण पटत नाही, पण बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे की रडायचं नाही लढायचं. आणि आज आपण या ठिकाणी कोणताही व्यक्ती हा ज्यावेळी रडत असतो, आक्रोश करतो, टाव फोडतो हे आपल्याला पटत नाही, कारण आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आपल्याला लढायचं माहिती आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जर कदाचित आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपल्याला जन आक्रोश नाही जन प्रक्षोभ हा मोर्चा काढावा लागेल.
आज या ठिकाणी ज्या पद्धतीने या महानगरपालिकेचं कामकाज आणि या महानगरपालिकेची जन्मकुंडली आणि ती ज्या पद्धतीने या शहरातली दुर्व्यवस्था आणि लोकांच्या अडचणी लोकांना किती त्रासदायक झालंय हे दाखवण्यासाठी आणि ही व्यथा त्यांच्या नजरेस आणण्यासाठी आपण हा भव्य मोर्चा काढलाय. त्यांना ह्या उच्च अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या त्यांना लाज वाटायला पाहिजे की ह्या शहरामध्ये आम्ही जसं वास्तव्य करून आहोत तसे तुम्ही देखील आहात. तुमचे पण आई वडील असेल आज या ठिकाणी जे आपले वरिष्ठ नागरिक बसलेले आहेत त्यांच्या कोणाच्या कमरेला पट्टा आहे कोणाला चालणं दुष्मी झालं आहे अशा या अवस्थेत त्यांना लाज वाटायला पाहिजे की तुमचे पण आई वडील या ठिकाणी आहेत. आपण तुम्ही जरी त्या पदावर बसलास पण आमच्या करातून आम्ही दिलेली जी काही रक्कम असते त्या रकमेतून तुम्हाला पगार दिला जातो त्या पगाराची तरी तुम्ही लाज ठेवायला पाहिजे. आणि आम्ही जो काय आज जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे त्या जन आक्रोशाचं तुम्ही गांभीर घ्या नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आम्ही बाळासाहेबांची शिकवण आहे मॅडमनी सांगितलं की जर नाही ऐकलं तर त्याच्या कानाखाली काढायचं वेळ आली तर आम्ही तेही करू पण मला तरी वाटते येणारा काळ हा आपल्या उद्धव बाळासाहेब शिवसेनेचा आहे आणि तुम्हाला मला ह्या अतिभव्य आणि ज्या पद्धतीने हा जिल्हा अभेद्य राहिला येणारा काळ आमच्या ह्या परभणी जिल्ह्यातून आपली सत्ता येणार हे त्रिवार सत्य आहे. तर ह्या परभणी जिल्ह्यातून आपले दोन मंत्री एक बंडूराव आणि दुसरे राहुलजी हे ज्या विश्रामगृहावर बसतील आज आपण यांना निवेदन द्यायला आलो उद्या ते भविष्यामध्ये ह्या दोघांना रिसीव करायला विश्रामगृहावर हजर राहतील अशी मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो आश्वासन देतो. आणि आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपला आभारी आहे. असंच सहकार्य भविष्यकाळात आपल्याकडून अपेक्षित आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. विस्तृत असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर शिवसेनेची रणरागिणी बुलंद तोफ म्हणून ज्यांचा उल्लेख नेहमी होतो महाराष्ट्रभर अशा शिवसेना उपनेत्या तथा संपर्क प्रमुख शिवसेना परभणी जिल्हा यांना माननीय सौ ज्योतिताई ठाकरे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या विराट अशा मोर्चाला जन आक्रोश मोर्चाला मार्गदर्शन करावं. निष्क्रिय परभणी महानगरपालिकेच्या मुजोर प्रशासनाच्या विरुद्ध आज जो संपूर्ण परभणीकरांनी जन आक्रोश आंदोलन असं सुरू केलेलं आहे आणि या आक्रोश आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणजेच आपल्या भागाचे भाग्य विधाते आपले खासदार सन्माननीय डॉक्टर संजय जाधव डॉक्टर आमदार आहेत आमचे आणि डॉक्टर आमदार आहेत ते कार्यसम्राट आहेत. गेले अनेक वर्ष परभणी भागातल्या शिवसैनिकांमध्ये एक उत्साह एक जोश आणि एक क्रांती निर्माण करण्याचं काम केलेले आमचं दुसरं नेतृत्व म्हणजेच आमदार डॉक्टर राहुल पाटील मंचावर उपस्थित आमचे संपर्क प्रमुख त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हा प्रमुख उपस्थित आहेत महिला आघाडीच्या संपर्क प्रमुखांसहच या ठिकाणी उपस्थित आहेत त्या आमच्या विधानसभेच्या संघटक आणि दोन्ही जिल्हा संघटक मंचावर अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत. पण मला सगळ्यात आधी उल्लेख करायचा आहे परभणी शाबूत ठेवून परभणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे हा एल्गार ज्यांनी पुकारला त्या या सर्वसामान्य शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो तुमचा आमदार साहेब खासदार साहेब मी हे आपलं निवेदन वाचलं आणि निवेदन वाचल्यावर लक्षात आलं आमच्या मागण्या काय आहेत. आमच्या मागण्या साध्या आणि सोप्या आहेत. आमच्या मागण्या मूलभूत हक्काच्या आहेत. आम्हाला रस्ता हवाय तो चांगल्या दर्जाचा हवाय आम्हाला पाणी हवंय ते पाणी शुद्ध हवंय आमची घरपट्टी आणि त्याचबरोबर पाणीपट्टी तुम्ही जी आकारलेली आहे ती तुम्ही कमी केली पाहिजे आणि ज्या घरकुला संदर्भात आपण केवळ 2.5 लाखाचा निधी देताय तो 2.5 लाखाचा निधी आता पुरत नाही. सगळे भाव सगळे महागाई तुमच्या मोदी सरकारने वाढवले आणि त्यामुळे आमच्या सगळ्या घरकुलांच्या जी रक्कम आहे त्या रकमेमध्ये 2.5 पासून 5 ला 3 साडेतीन लाखापर्यंत ही वाढ झाली पाहिजे अशा काही प्रमुख मागण्या घेऊन या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतोय या ठिकाणी परभणी महानगरपालिकेचं मढ आज प्रातिनिधिक स्वरूपात पडलंय
आमच्या माता भगिनी तिकडे आक्रोश करतात. हो आमची परभणीची ही महानगरपालिका हिचं मढ होता कामा नये, ती जागृत झाली पाहिजे, ती जगली पाहिजे, कारण तरच परभणीचा विकास होणार आहे. पण जर महानगरपालिकेच्या मुजोर प्रशासकांना आणि तिकडच्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट समजत नसेल तर आमचा हा रोकठोक तुम्हाला या ठिकाणी आग्रहाचं अशा पद्धतीचा सल्ला आहे की आज फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आहे, भविष्यामध्ये केवळ प्रातिनिधिक नव्हे तर खरोखरीची परभणी महानगरपालिका मृत व्हायला नको. केवळ शिवसेना आंदोलन करते असं नाही, पण आज शिवसेनेच्याच बरोबर या संपूर्ण परभणीतली मार्केट कमिटी असेल, आमचा व्यापारी संघ असेल, आज सगळे बंद करून या शिवसेनेच्या बरोबर आंदोलनात सहभागी झालेत. याचं कारण काय आहे? शिवसेना प्रत्येक वेळेला अन्यायाला वाचा फोडते. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलंय, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त प्रकारचा गुन्हेगार असतो, आणि आमच्या साहेबांच्या नजरेत आम्हाला गुन्हेगार व्हायचं नाही. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा अन्याय होईल, जेव्हा जेव्हा अत्याचार होईल, त्यावेळेला आमच्या या दोन खांद्या शिलेदारांसह परभणीची सर्वसामान्य जनता पेटून उठणार आहे. या ठिकाणी आम्ही या सगळ्या माध्यमातून आज आंदोलन करतोय आणि डायरेक्ट धडक देतो अशातला भाग नाही. याच्या पूर्वीही सन्माननीय खासदार महोदय, सन्माननीय आमदार महोदय, आमचे सगळे पदाधिकारी, आणि विशेषतः मी उल्लेख करेल की आमच्या अंबिकाताई डहाळे आणि आमच्या जिल्हा संघटक सखुताई लटपटे यांच्या मार्गदर्शन आणि पुढाकाराखाली आमची सगळी महिला आघाडी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटली. वारंवार या पद्धतीच्या त्यांनी विनंत्या केल्या, अर्ज केली, निवेदनं दिली, मात्र त्याचा कोणताही प्रकारचा परिणाम या प्रशासनावर झालेला नाही. आम्ही आमच्या हक्काच्या मूलभूत गोष्टी मागतो आणि त्या जर आम्हाला मिळणार नसतील तर परवा काहीतरी इकडे घटनाबाह्य सरकारचे मुख्यमंत्री येतात असं ऐकलंय. बरोबर आहे? येताना सकाळी मी पाहिले लावलेले त्या ठिकाणचे मोठे मोठे बॅनर, त्या बॅनरवर फक्त चारच माणसं, एक पण कार्यकर्ता यांच्याकडे शिल्लक नाही. तो बॅनरवर तर नाहीच नाही, पण तो बॅनर लावायला सुद्धा नाही. आणि इकडे येऊन बघा, मुख्यमंत्री येण्याच्या अगोदर या परभणीकरांमधली जाज्वल्य शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना किती मोठ्या संख्येने एल्गार करण्यासाठी एका हाकेवरती इकडे उपलब्ध झालेली आहे. आणि म्हणून हा प्रश्न तत्वाचा आहे, हा प्रश्न सत्याचा आहे, हा प्रश्न मागण्यांचा आहे. म्हणून या आक्रोश आंदोलनाच्या निमित्तानं पुनश्च एकदा जिल्हाधिकाऱ्यांसमेत महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही निग्रहाने सांगू इच्छितो की येत्या काही दिवसात तुम्हाला जो अल्टिमेटम दिला जाईल आमच्या सन्माननीय आमदार, सन्माननीय खासदार यांच्या माध्यमातून, त्यामध्ये जर हे काम झालं नाही तर यापेक्षा भव्य अशा प्रकारचा आक्रोश मोर्चा काढून हे आज प्रातिनिधिक स्वरूपातलं जे आहे ना ते सत्यात उतरवायला परभणीकरांना मजबूर करू नका, हे सांगण्यासाठी आमचा हा एल्गार मोर्चा आहे. या सगळ्या माध्यमातून पाहिलेल्या ज्या योजना आहेत, ज्या पद्धतीचा विकास आमच्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता, हो परभणीचा आमदार शिवसेनेचा आहे, परभणीचा खासदार आमच्या शिवसेनेचा आहे, आणि तुम्ही म्हणता की आमदार आणि खासदार शिवसेनेचा असताना परभणीचा विकास का होत नाही, याच्या तुमच्या प्रश्नाला आमचा दुसरा प्रश्न आहे. एवढी जर हिम्मत आहे ना तर महाविकास आघाडीच्या कालकिर्दीमध्ये आमच्या खासदार आणि आमदारांना दिलेला निधी तो न गोठवता परत त्यांना द्या, मग बघा आम्ही परभणीचा विकास कसा करतोय ते. आणि त्यामुळे कोणीही या बाबतीमध्ये आमच्या आमदार आणि खासदारांकडे बोट दाखवता कामा नये. निधी अडवून ठेवायचा आणि नंतर म्हणायचं की यांचेच आमदार, यांचेच खासदार आणि विकास होत नाही अशी गोष्ट शिवसेनेतल्या कोणत्याही व्यक्तीला आणि विशेषतः परभणीकरेतल्या जनतेला कुणालाही मान्य नाही. आणि या प्रकारचा एल्गार, या प्रकारचा आक्रोश आज या परभणीमध्ये जो मोठ्या प्रमाणात बसायला जागा नाही आहे, आमची बरीच लोक अजूनही उभी आहेत, माता भगिनी उभ्या आहेत, याचं कारण हे आहे की ज्या ज्या वेळेला अन्याय होईल त्या त्या वेळेला परभणीमधली जनता या अन्यायाच्या विरुद्ध आमचे सन्माननीय आमदार, सन्माननीय खासदार आणि त्याचबरोबर आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे अगदी बळकटपणे, मजबूतपणे उभी राहून या प्रत्येक अन्यायाचा आणि अत्याचाराचा समाचार घेईल. याच स्वरूप ये तो सिर्फ झांकी है और आने वाले दिनों में जो भी है, जो बाकी है वो आपको दिखाना है. वो अगर आप दिखाना नहीं चाहते, देखना नहीं चाहते, सहना नहीं चाहते तो आप सबसे हमारा नम्र निवेदन यही है कि जल्द से जल्द जो निवेदन दिया गया है उसके ऊपर आप विचार करो आणि परभणीकरांच्या सगळ्याच्या सगळ्या 19 मागण्या, त्यातील 20वी मागणी आयुक्त बदलण्याची आम्हाला टाकण्याची गरज न भासो या पद्धतीचा एक एल्गार देऊन थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ज्योतिताई, खूप रोकटोक असं
रणरागिणी म्हणून जे काही तुमचं नाव या ठिकाणी मी घेतलं होतं त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बरसलेले आहात, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद। यानंतर परभणी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुलजी पाटील साहेब तथा मोर्चाचे आयोजक आदरणीय आमदार डॉक्टर राहुलजी पाटील साहेब यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आजच्या या जन आक्रोश मोर्चासाठी आपला आक्रोश नोंदवण्यासाठी संपूर्ण महानगरपालिकेच्या परिसरातून आलेले बंधू भगिनी मातानो व्यापारी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय संजय उर्फ बंडू जाधव साहेब, खासदार साहेब, सन्मान्य आमच्या संपर्क प्रमुख ज्योतिताई ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले जोनी जिल्हा प्रमुख, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे, युवासेनेचे, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले व्यापारी मंडळी, वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक मंचाचे सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक, महिला सर्वांचा या कार्यक्रमामध्ये या मोर्चामध्ये हार्दिक असं स्वागत करतो आणि जाहीर त्यांचा आभार व्यक्त करतो की अशा प्रकारच्या एक जन आक्रोश मोर्चामध्ये आपला आक्रोश नोंदवण्यासाठी कानाकोपऱ्यातून महानगरपालिकेच्या सर्व स्तरातील लोक आल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो। आजचा हा मोर्चा या महानगरपालिकेवर विविध मागण्यांसाठी आपण आयोजित करण्यात आलेला आहे। तुम्ही पाहिला असाल महानगरपालिकेचा कशा प्रकारचा आज प्रशासन चालू आहे, जिकडे जाईल तिकडे धूळ आणि चिखल, आणि महानगरपालिकेचे प्रशासन असतील किंवा काही बांडगुळे या जिल्ह्यातले म्हणतात की आमदार खासदार इथं असताना विकास का झाला नाही, या बांडगुळाला म्हणला एवढं सांगायचं आहे की आधी आपल्या ढुंगणाखाली काय अंधार आहे ते बघावा आणि मग आम्हाला पुढच्या गोष्टी शिकवाव्या। ज्यावेळेस उद्धव साहेब होते त्यावेळेस परभणीला काही कुणी कमी केलं नाही, महाविकास आघाडीचं ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस परभणीमध्ये एक नाही तर दोन वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले, महानगरपालिकेच्या रस्त्यासाठी जवळपास 81 कोटी रुपये कुणी मंजूर केले तर उद्धव साहेबांनी मंजूर केले, अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था कुणी मंजूर केली तर उद्धव साहेबांनी मंजूर केली। तुम्हाला या शिवसेनेचा इतिहास सांगायला बसलो तर राहाटीचा बंधारा शिवसेनेने मंजूर केलेला आहे, बीरगुणात हाल शिवसेनेच्या काळात झालेला आहे, उड्डाण पूल शिवसेनेच्या काळात झालेला आहे, धारचा रस्ता शिवसेनेच्या काळात झालेला आहे, आपला जुना पेडगावराव शिवसेनेच्या काळात झालेला आहे आणि आपला धार मांगणगाव रस्ता सुद्धा शिवसेनेच्या काळातच झालेला आहे। ज्या काही विकास या शिव या शहराचा झालेला आहे, जिल्ह्याचा झालेला आहे, ते फक्त शिवसेनेनंच केलेला आहे। म्हणून हे जे बांडगुळ आज बोलायलेत त्यांना एवढं सांगाल की हम जंग टालने की कोशिश करती है लेकिन जंग हुई तो विजय हमाराच होगा, म्हणून आम्ही युद्ध टाळायचा प्रयत्न करतो पण युद्ध झाला तर विजय आमचाच होईल एवढं या लोकांनी लक्षात ठेवावं। म्हणून आजकाल जे व्हॉट्सॲपवर जे बोलायलेत ज्यांचा या महानगरपालिके जिल्ह्याचा काही संबंध नाही या लोकांना एवढं सांगेल की भविष्य काळामध्ये सुद्धा या महानगरपालिकेला आपल्याला धडा शिकवायचा आहे। जशा प्रकारचा भ्रष्टाचार या आयुक्त मॅडमने केलेला आहे, या सांड चोर का काम चोर कोणची मॅडम आहे, या काम चोर मॅडमनं या बाईचा जोपर्यंत CID चौकशी होत नाही तोपर्यंत या महानगरपालिकेवर कुणी टॅक्स भरायचा नाही। एक असहकार मुवमेंट, एक सहकार चळवळ आपल्याला या परभणीच्या सर्वसामान्य माणसाला आज दाखवून द्यायची। जशा प्रकारची घरपट्टी आज 10 पटीने वाढवलेली, नळपट्टी 10 पटीने वाढवलेली आहे, नव्यानं घर मोजणी चालू आहे, त्या कंपनीला जवळपास 2 कोटी रुपयाचं पेमेंट ह्या बाईनं दिलेलं आहे आणि एकाच महाराष्ट्र एजन्सीला 15वा वित्त आयोग मध्ये 7 कोटी रुपये या मॅडमनं आतापर्यंत दिलेले आहेत। मग ही एजन्सी कुठून आणली, ही एजन्सी नगर विकास खात्यानं पाठवलेली आहे का की ही नगर ही एजन्सी परभणीतल्या सोडून अमरावती आणि मुंबईच्या लोकांना कशासाठी काम देण्यात आलेलं आहे। या 7 कोटीचा भ्रष्टाचाराचा हिशोब जोपर्यंत महानगरपालिका देत नाही तोपर्यंत टॅक्सच्या स्वरूपात शुल्काच्या स्वरूपात आपण 1 रुपये सुद्धा घरपट्ट्या नळपट्ट्या महानगरपालिकेला भरायची नाही आणि जोपर्यंत ही पट्टी आपण भरणार नाही तोपर्यंत त्यांचे माणसं आले तर डायरेक्ट दंडुक काढा, ह्याला मारायला सुरू करा, कारण ते आपला अधिकार आहे, तो आपला अधिकार आहे। जर आपल्या खिशातले पैसे काम न करता भौतिक सुविधा न देता जर काढून घेत असतील तर या चोराला घराच्या बाहेर काढून बडवा, आम्ही तुमच्या बरोबर आहेत। आणि सातत्यानं काय सांगता तुम्ही विकास केला नाही, अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे, ह्या जनतेनं तुम्हाला काही मतदान केलं नाही का, आम्ही पक्ष सोडला नाही म्हणून या सर्वसामान्य माणसाला तुम्ही का शिक्षा देता, या सर्वसामान्यांचा तुम्ही निधी का गोठवता, 81 कोटी रुपयाचा निधी आज गोठवण्यात आला जे उद्धव साहेबांनी आम्हाला दिलेला आहे, महाविकास आघाडीने दिलेला आहे
आम्ही विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला, आम्ही उच्च न्यायालय औरंगाबादला गेलो, छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये, हायकोर्टाने सांगितलं की त्वरित हे निधी तुम्ही रिलीज करा, हे स्थगिती उठवा, तरी हे मुजोर सरकार आमचे 81 कोटी आणि अंतर्गत ड्रेनेज योजना जी फक्त एका सहीसाठी पडून आहे त्या आजपर्यंत मंजूर करत नाही, कशासाठी करत नाही, या सर्वसामान्य माणसाला का तुम्ही शिक्षा देता? अरे तुमचे भांडण आमच्या बरोबर आहेत ना, लढा ना मग, आम्ही तुमच्या बरोबर छाती काढून लढायला तयार आहोत। आणि भविष्य काळामध्ये सुद्धा तुम्हाला एवढंच आश्वासन देतो कि जोपर्यंत ह्या रस्त्याचा निधी मंजूर होणार नाही, मी या शासनालाही सांगतोय, आता जन आक्रोश मोर्चा इथे निघालेला आहे, जर तुम्ही लवकरात लवकर आमचा अंतर्गत ड्रेनेज आणि आमचे रस्ते मंजूर केले नाहीत तर निश्चित लॉंग मार्च इथून 6व्या मजल्यावर मंत्रालयावर घेऊन जाऊ आम्ही, मंत्रालयावर मंत्रालय बंद पाडू, जोपर्यंत आमच्या हक्काचे पैसे तुम्ही देणार नाहीत तोपर्यंत आमची ही चळवळ, ही मुवमेंट अशाच प्रकारची चालू राहील, अशा प्रकारची आपल्याला ग्वाही देतो आणि परत एकदा आपल्यांचे जाहीर आभार करतो। आणि जाता जाता एवढंच सांगेल की आम्ही जेलमध्ये जाऊ, आम्ही घरी बसू, पण तुमचा विश्वासघात होणार नाही एवढ्या प्रकारचं वचन देतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। परभणीची आन बान शान म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे एक कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुलजी पाटील साहेब या ठिकाणी बरसलेले आहेत। यानंतर परभणी जिल्ह्याचे नेते माननीय दबंग खासदार म्हणून ज्यांच्याकडे पूर्ण जिल्ह्याचं लक्ष असतं असे आदरणीय खासदार संजयजी जाधव साहेब उर्फ बंडू जाधव साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी या मोर्चाला संबोधित करावं। जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, या सर्व महान विभूतींना मी या ठिकाणी प्रथम अभिवादन करतो। आज परभणी महानगरपालिकेच्या विरोधात जनाक्रोश, जनतेचा जनाक्रोश ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि ह्या जनाक्रोशाच्या माध्यमातून महापालिकेला जाग आणण्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या ह्या मोर्चाचे आयोजक परभणी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुलजी पाटील, महिला आघाडीच्या उपनेत्या तथा जिल्ह्याच्या सहसंपर्क प्रमुख सौज्योतिताई ठाकरे, परभणी विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख सन्माननीय राजेंद्रजी सपकाळ, गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख सावंतजी, शिवसेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख विशाल कदम, सुरेशराव ढगे, महिला आघाडीच्या दोन्ही जिल्हा संघटक सुसकोबाई लटपटे, मंगलताई कतले, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, महिला आघाडीच्या विधानसभेच्या प्रमुख, व्यासपीठावरील आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, उपस्थित सर्व माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, आज जनाक्रोशच्या माध्यमातून आपण बघितलंय की सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी वक्त्यांनी विषद केलेल्या आहेत। मला आपल्याला ह्या निमित्ताने एवढं दोन गोष्टी सांगणार आहे की नियमाप्रमाणे सर्व शुल्क कर आकारणीमध्ये वाढ करण्यात येत आहे, परंतु नागरिकांना सर्व सुविधा पुरवणे हे देखील आद्य कर्तव्य त्या महानगरपालिकेचं आहे। तुम्ही ज्या अर्थी आम्हाला टॅक्सेस आमच्याकडून वसूल करता तर तुम्ही त्या टॅक्सेसच्या मोबदल्यामध्ये तुम्ही त्या गरजासुद्धा त्या नागरिकांच्या सुविधा त्यांच्या पुरवणं हे तुमचं आद्य कर्तव्य, तरच तुम्हाला ह्या टॅक्सेस वसूल करण्याचा नैतिक अधिकार आहे, परंतु हे करायचं नाही। शहरात बहुतांश भागामध्ये आज 8-8 दिवस पाणी येत नाही आणि पाणीपट्टी आता डबल केली पुन्हा, मग तुम्ही किती दिवस पाणी देता? मग त्या तुलनेने त्या दिवसाचंच तुम्ही कर आकारणी करा त्या पाण्याची। पाणी द्यायचं महिन्यातून 4 दिवस आणि वसुली करायची 31 दिवसाची, ही अन्यायकारक गोष्ट आहे, हे कोणालाही मान्य नाही।
आता 200 रुपयाने तिने मासिक वाढ केलेली आहे, त्यापेक्षा पुन्हा 16% वाढ वाढवण्यात आलेली आहे। ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर हे मला वाटते की हे सामान्य माणसाला असहाय्य होणार आहे। नगरपालिकेचं महापालिकेचं हे कृत्य आहे। आता यामध्ये विशेषता तुम्हाला सांगेन मी, पाणीपट्ट्या दरात मोठ्या प्रमाणात मासिक दर वाढवले, ठीक आहे, वाढ करण्यात आली आहे। शिवाय पाणीपुरवठा लाभ कर 16% वाढवण्यात आला आमदार सर। आता हे 16% वाढीव कर हे कुठला प्रकार आहे? तर सेवा शुल्क 36% वाढवलं, म्हणजे एकीकडे ह्या महानगरपालिकेजवळ रुपयाचं उत्पन्न आहे का नाही हे माहीत नाही, परंतु सामान्य जनतेच्या खिशातले पैसे काढायचे आणि आपल्या मर्जीनं आपल्या सोयीप्रमाणे त्याची विल्हेवाट लावायची, ही जी काही प्रकार चालू आहे भस्मासुराचा, ते कुठंतरी थांबला पाहिजे, मी या निमित्तानं आपल्याला सांगेन। आता मनपामध्ये शाळाच नाहीत, तुम्ही जर संपेच्या शाळेची परिस्थिती बघितली तर कुठं 2 विद्यार्थी, कुठं 4 विद्यार्थी, कुठं 5 विद्यार्थी। आणि ह्या शाळा जगवण्यासाठी सर्व परभणीतल्या नागरिकांवर 4% कर लावलेला आहे, शिक्षण शुल्क कर। आता कोणाची भरती करायची आहे ही? जर शाळा, मी तर म्हणतो ह्या राज्याच्या शिक्षण मंत्र्याला एक आमदार साहेब तुम्ही पत्र द्या, मी देतो, माझी जिल्हाधिकाऱ्याला विनंती राहील की अगोदर या शाळेची तपासणी करा आणि ह्या शाळेमध्ये विद्यार्थी नसतील तर अगोदर या सगळ्या शाळा बंद करा, 2-4 असतील तर जिल्हा परिषदला हँडओव्हर करून टाका, विनाकारण परभणीकरांवर हे लाभ कर लादून आम्हाला भेटी धरू नका। ही सगळी वस्तू ती तुम्हाला सांगितली मी। यानंतर रिव्हिजनचं काम चालू आहे, ह्या मनपानं सातत्यानं व्यापाऱ्यांवर उद्योजकांवर मोठ्या प्रमाणात कर लावून त्यांना वेठी धरण्याचं काम सुरू केलंय। हे अतिशय घाणेरडा प्रकार आहे। आमची महानगरपालिका ही ड वर्ग नगरपालिका आहे आणि ड वर्ग नगरपालिका असताना तुम्ही ह्या ठिकाणी कोणी माणूस जीवन ठेवायचा का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मग हे कुठंतरी कर सुद्धा थांबले पाहिजेत। हे कर रेग्युलर जे होते पूर्वी त्याच्यामध्ये थोडी बहुत वाढ झाली तर आम्ही समजू शकतो, पण तुम्ही उचलली जीभ लावली टाळूला, ही काय जी तुमची परिस्थिती चालली आहे, तुमचं जे काय आहे मनमानी चालू आहे ती कुठंतरी थांबली पाहिजे। जे मालमत्ता धारक आहे त्यांच्यावर अनाधिकृत बांधकामाची शास्त्री पात्र नाहीत। आता शास्त्री पात्र शास्त्रीच पात्र नाहीत म्हणजे काय आहे? अरे त्याच्याकडं बांधकाम परवाना आहे, त्याच्याकडं लाईट बिल आहे, तरी शास्त्री कर पुन्हा लावायचं काय कारण आहे? ते रेग्युलर भरपट्टी तुमची भरत असताना शास्त्री कराची वेगळी कर आम्ही वसूल करत नाही, मग लावतो कशाला त्या यादीमध्ये? तुमच्याकडे घरपट्टी आले असेल, तुम्ही बघा, तुम्हाला घरपट्टी आली असेल 1500, 2000, 4000 आणि शास्त्री कर खाली बघा 18000, 20000, हे कसा भरायचा आहे, कुठून भरायचा आहे? हा शास्त्री कराच्या बाबतीमधला एक निकष आहे की 2008 पूर्वीचे जे काही घर आहेत त्याला शास्त्री कर नाहीच, पण त्याला त्याच्या जी काही नोटीस दिल्या जाते महापालिकेने त्याच्यावर उल्लेख करून दिल्या जाते। आता 6000 स्क्वेअर फुटाचं घर असेल तर त्याला तर ते लागूच होत नाही नियम, पण त्याच्यावर सुद्धा विनाकारण हे लावणे चालू आहे, म्हणजे आम्ही वसूल करत नाही, मग लावतो कशाला वसूल करत नाही? तर विशेषतः आवर्जून मला एक गांभीर्यानं नगरपालिकेचे काही सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे, मी त्यांच्या माहितीच तो सांगतो की महानगरपालिकेचं एखाद्याचं सिंगल मजली घर असेल आणि त्याला आता दुसरा माळा बांधायचा आहे तर महापालिकेनं नवा नियम काढला आहे की पहिलं पाड आणि दुसरी दोन्ही मजल्याची परवानगी घे। आता मला पहिल्या मजल्याचं मी तुम्हाला रीतसर पैसे भरले, सगळं भरले, बांधकाम परमिशन घेतले आहे, मी 10 वर्षापासून त्या घरात राहतो, माझ्या कुटुंबाचा विस्तार झाला आहे, मला जरा त्या घराची वाढ करायची आहे, मला खालचा मजला बांधला त्याच्यावर आता एक वरचा बांधायचा आहे, तर नाही म्हणले ते अगोदर पाडा आणि नंतर दुसरे दोन्ही मजल्याची परवानगी घेऊन बांधा, म्हणजे भीक नको कुत्रावर म्हणायची वेळ ह्या लोकांवर परभणीकरण ह्या लोकांनी आणून ठेवली आहे। कारण हे तुम्हाला वस्तुस्थिती सांगतोय, खोटं नाही। काल आमचे मित्र एक काळे नावाचे ते गेले होते बांधकाम परमिशनसाठी दुसऱ्या मजल्याच्या, त्यांना पहिले पैसे भरले, त्यांना म्हणले तुम्ही अगोदर खालचं पाडा आणि नंतर दोन्ही मजल्याची परवानगी घ्यायला अर्ज करा। आता हे नेमकं काय आहे? ही घोर अन्याय करणारी ही बाब आहे, ही आपल्याला ह्या निमित्तानं आवर्जून निदर्शनास आणून देतो। आता ही नवीन पुन्हा एक सर्वे सुरू केलाय, आता ही शास्त्री कराच्या बाबतीतला आतापर्यंतचा निर्णय हे आपण मान्य करून देऊन घेऊन चाललंय, पण ही भविष्यात ही आणखी नवीन कर आकारणी करून तिच्यात जर पुन्हा वाढ केली तर आपल्याला परभणी सोडून नीट कारेगावला जावं लागेल नंदू पाटलाकडे राहायला। ही अशी परिस्थिती ह्या महानगरपालिकेला आपल्यावर आणून ठेवली आहे। तर ह्या सगळ्या
धुळीच्या साम्राज्याच्या बाबतीतलं झालं, खड्ड्याच्या साम्राज्यातल्या त्या बाबतीतलं झालं, अनेक विषयाच्या पाणीपुरवठ्याच्या योजनेची आमच्या डाळेताईने या ठिकाणी विषेध केली, किंवा 8-10 दिवसापासून पाणीपुरवठा बंद आहे, त्याची लाईन डिस्कनेक्ट केली आहे, महापालिकेकडे एवढं उत्पन्न असताना महापालिका ते लाईट बिल भरू शकत नाही का? मन परभणीकरांना वेठीस धरणं हा एकमेव धंदा ह्या शिंदे सरकारच्या सरकारनं सुरू केलाय हे आपल्याला ह्या निमित्तानं जाणवते. मित्रांनो, आपल्याला हे त्रास होते फक्त आपण शिंदे गटात गेलो नाही म्हणून होते, कारण आम्ही खासदार आमदार दोघं तुमच्या विश्वासावर आम्ही दोघं तरी पदावर आहे म्हणून थांबलोत, पण तुम्ही कुठल्याही पदावर नसताना तुम्ही आमच्या सोबत राहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद, दादा तुम्हाला प्रणाम. शेवटी तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहेत. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचं आम्ही पालन करतोय, आम्ही त्याच्याशी गद्दारी करत नाही, आणि ज्यांनी ज्यांनी गद्दार केली ते आज दारोदार फिरत आहेत. शासन आपल्या दारी, अरे शासन आपल्या दारी, आणि गावागावामध्ये अधिकाऱ्याला पाठवून लोक गोळा करी, असे लोक गोळा आले पाहिजेत. अरे ही मनाची श्रीमंती आमच्याकडे आहे, ती तुम्हालाही दिली होती वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं, पण तुम्ही या भारतीय जनता पार्टी सरकारच्या खाती गहाण टाकली हे मनाला हरकत नाही. अरे माणसानं मरावे परी कीर्ती रुपये उरावे ह्या ठिकाणी म्हणले जाते, त्याला तुम्हाला पैसे किती पाहिजे, किती पैशाची हा वासावी ह्याचं बद्दल एकदा तुम्ही ठरवा. कुठेही मनात तुमच्या 12 महिने पापच पाप. अरे आम्हाला महानगरपालिकेला 100 कोटी रुपयाचा निधी, रस्त्याची फक्त वर्क ऑर्डर बाकी होती. उद्धव साहेबांनी त्या काळामध्ये 100 कोटी रुपये शहरातून ग्रामीण भागाला जाणाऱ्या रस्त्यासाठी दिले. सगळी प्रक्रिया पूर्ण पार पडली, आणि पूर्ण प्रक्रिया पार झाल्यानंतर मात्र हे सरकार आलटीपलटी झाली, आणि ह्या सरकारनं पहिला घाला घातला की त्या पैशाला स्थगिती दिली. कोर्टानं स्थगिती उठवा म्हणून आदेश दिलेले असताना सुद्धा हे सरकार एवढं मुजोर, कारण ह्यांना माहिती आहे सरकार बी आपलंच आहे, कोर्ट बी आपलंच आहे, काही बी केलं ते ह्यांचं काय, आपलं काय होणार नाही, चलू द्या. पर्यटनमधून मला पैसे दिले होते, त्या पर्यटनाला बी स्थगिती. उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री 2020 परभणीतल्या नटराज रंगमंदिर, जे आमच्या नाट्यकर्मीची पुरी जुनी एक चांगली प्रशासकीय इमारत आहे, तिच्या विस्तारीकरणासाठी आणि नूतनीकरणासाठी 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून द्या म्हणून आदेश दिले. यांना महसूल नगरविकास मंत्री असताना ह्या महाभागाने देतो म्हणून नुसते प्रकल्प आदेश दिले की प्रधान सचिव तपासून प्रस्ताव सादर करा, काही त्याच्यात झुरो. पुन्हा मी ते मुख्यमंत्री झाल्यावर एकदा भेटायला गेलो, मी म्हटलं बाबा ते जुनंच पत्र हे आता तुम्ही ह्याला तरी तुम्ही रिन्यू करू द्या, आता तुम्ही मालक झालात. पुन्हा दिलं प्रधान सचिव, सेम प्रस्ताव तपासून सादर करणे. पर्यटनच्या बाबतीत म्हणलं ही तरी स्थगिती उठवा, प्रधान सचिव तसाच सेम शेरा, बाकी काही देणं नाही घेणं नाही. पण तुम्ही आम्हाला किती वेटी धरणार आहेत, शेवटी तुम्ही किती जरी काही केलं तरी काय होणार नाही. शेवटी आजचा दिवस उद्या येणार आहे, उगवलेला सूर्य मावळणार आहे, तो कभी सास भी कभी बहू थी, त्यामुळं आम्ही त्या गोष्टीमध्ये कधी अडकलो नाहीत, कधी अडकणार नाही. आता महानगरपालिकेची अंडरग्राऊंड ड्रेनेजची 450 कोटीची योजना उद्धव ठाकरे साहेबांनी तिला मंजूर करून त्यांच्या मुख्यमंत्री काळात मान्यता दिलेली आहे, पण हे महाभाग त्यावेळेस नगरविकास मंत्री होते आणि आता मुख्यमंत्री आहेत, मग आता ती कोणाला द्यायची, कोण आपल्याला त्याच्यातला मलिदा देईन म्हणून त्याला पेंडिंग ठेवून 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 सगळ्याला वेटीस धरण्याचं काम चालू. अरे किती पाप घेणार आहे तुम्ही लोकांचं. एक तर बाळासाहेबाशी बेईमानी केली, ऑटोवाले होते तुम्ही, बाळासाहेबाच्या आशीर्वादानं ह्या राज्याचे नगरविकास MSRDC मंत्री झाले, तरी तुमची भूक भागली नाही. मी तुम्हाला आवर्जून सांगेन की एकनाथ शिंदे जे आज मुख्यमंत्री आहेत, ते आणि मी 2004 सोबतच आमदार झालो होतो, पण नशिबानं त्यांना खूप मोठं केलं, पण आम्हीसुद्धा त्यांच्यापेक्षा कमी नाही, ते लक्षात ठेवा. बाळासाहेबाच्या आशीर्वादानं आम्ही जे बी आहेत ते आम्ही त्यांच्यापेक्षा बी मोठे आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आम्ही त्यांच्या प्रामाणिकपणाशी सोबत आहोत, त्यांनी बेमानी केली म्हणून त्यांची प्रतिमा ह्या ठिकाणी तेवढी उंचीची पाहिजे तेवढी आज राहिलेली. त्यामुळं अरे श्रीमंती मनाची सुद्धा पाहिजे, पैशाच्या श्रीमंतीने काय मेल्यावर काय गटूड बांधून येणार नाही, ATM काही सोबत घेऊन जाणार नाही तिथं खर्चायला, इथंच तुम्हाला फोडायचं आहे सगळं. म्हणून ही सगळी जी परिस्थिती आज निर्माण झाली आहे तिला कारणीभूत हे सगळे जबाबदार लोक आहेत. आमच्या शहराची अवस्था ह्या ठिकाणची नगरपालिकेच्या शहरातल्या हद्दीतले रस्ते बघा. आमदार साहेबांनी आम्ही उद्धव साहेबांच्या काळात बराचसा निधी आणून बरेचसे कामं आम्ही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, पण त्यावेळेस सुद्धा
आमच्या महाविकास आघाडीमध्ये थोडी धुसफूस असायची, थोडे पैसे देण्याहून कमी जास्त व्हायचं, तरी देखील आम्ही ते सहन करून आम्ही वाटचाल चालू ठेवली, बराचसा निधी आणला, काही कामं आम्ही केलेत. परंतु ह्या महाभागांनी काय केलं आहे, आता परवा 2022-23 डी पी डी सी झाली, त्या 22 डी पी डी सीमध्ये आमदार साहेबाला रुपया नाही, आम्हाला रुपया नाही. बरं नाही तर नाही, ही जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे, जिल्हा नियोजन समितीचा तो पैसा आहे. जिल्हा नियोजन समितीचा पैसा म्हणजे त्या त्या भागातल्या नागरिकांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी खर्च करण्याचा तो निधी असतो. मग ती महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असतील, मग ह्या महाभागांनी सगळे पैसे कुठे दिले, जिंतूरला 50 कोटी रुपये एकट्या आमदाराच्या शिफारशीवर 50 कोटी जिंतूरला आणि 50 कोटी गंगाखेडला, आणि बाकी मग सगळे जो देगा उसका भला, नगदी घेणे आणि नगदी देणे. मग आता मला सांगा, काल मी ऐकलं की त्या मेघना बोर्डीकर आमदार साहेबांनी काहीतरी तक्रार केली की बाबा लाईव्ह फेसबुक, त्या फेसबुक लाईव्हच आहेत सगळ्या, फील्डवर काय नाही, फक्त ओनली फेसबुक लाईव्ह, फोटो काढा इकडं दे, निवेदन दे, फोटो काढ, की तुमच्या काळात तुम्ही विकास केला नाही, आता कशाला विकासाच्या गप्पा हाणता. अरे आमच्या काळामध्ये सगळ्या स्थानिक जे स्वराज संस्था अस्तित्वात होत्या, जिल्हा परिषद अस्तित्वात होती म्हणून जिल्हा परिषदेचा शेअर जिल्हा परिषदेला गेला, महापालिकेचा शेअर महापालिकेला गेला आणि नगरपालिकेचा शेअर नगरपालिकेला गेला. जे काही निधी उरला होता त्यामध्ये आम्हाला 1 कोटी 1.5 कोटीच्या वरी रुपया भेटला नाही त्या काळात, आणि तुम्हाला बी 50 लाख 1 कोटी रुपये त्याबरोबरीने त्यावेळेसुद्धा त्या पालकमंत्र्यांना दिलेत. माझ्याजवळ आहे ती यादी, मी काढून तुम्हाला दाखवीन पत्रकारांना सगळ्याला. पण आता कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसताना भर अब्दुल्ला गुड थैली मे हेनीच माल आणायचा, मला निवडून देण्यामध्ये बरोबर जिंतूरकरांचा बी वाटा आहे, गंगाखेडकरांचाही वाटा आहे, त्यांच्या वाट्याला आलेल्या पैशावर माझा हक्क सांगायची मला गरज नाही. पण परभणी विधानसभा मतदारसंघात, पाथरी विधान मतदारसंघामध्ये सुद्धा मला निवडून दिलेला मतदार आहे, आमदार साहेबाला निवडून दिलेला मतदार आहे. मग त्या मतदारांनी काय पाप केले की त्यांना तुम्ही नाकारता, हे माझा मूळ प्रश्न आहे. आणि मग डी पी डी सी चालू असताना मी पालकमंत्री महोदयाने अनुपालन अहवाल वाचायला सुरुवात केली. मी म्हणलं पालकमंत्री महोदय थांबा, अनुपालन अहवाल वाचायचा नाही, अगोदर पहिल्या निधीची काय विल्हेवाट लावली ती मला डोळ्यासमोर ठेवा, की लगेच माझ्या पायाला दाबून थांबा थांबा देतो तुम्हालाही देतो, गेल्या वेळेस मला उपमुख्यमंत्र्यामुळे देता आले नाही. ही जाहीर सांगतो तुम्हाला, हे जर खरं नसेल तर माझी नार्को टेस्ट करायची आणि पालकमंत्र्याची नार्को टेस्ट करायची, हे वक्तव्य त्यांनी केले की नाही हे त्यांना विचारा. मग ह्यावेळेस बी जवळजवळ 150 कोटी रुपये वाटून टाकले, आता बी आम्हाला काय नाही. मग आता ह्यांना काय म्हणायचं, ह्यांच्या बाबतीत तर मी एवढं म्हणीन, अरे हम तो इतने बेशर्म है कि वो शर्म भी हमसे शर्माती. म्हणजे ह्यांना जनाची नाही मनाची नाही ह्यांची तर नाहीच नाही. मग एवढं तुम्ही समाजाला वेठीस धरायचं, तुम्ही आम्हाला नका देऊ रुपया, आमच्या परभणी मतदारसंघामधल्या लोकाला, पाथरी मतदारसंघातल्या लोकाला तिथल्या विकास कामासाठी निधी द्या ना, भीक नको. पण कुत्रावर म्हणायची वेळ आली या लोकांच्या विरोधात, ह्यांना काय देणं घेणं नाही, माल कमवायच्या मागं लागलेत हे सगळे, फक्त येऊ द्या. का निवडणुकीत तुम्ही पैशानं मतं घेणार आहेत, अरे मतदारांना मी तुमचे सगळे ठरवून ठेवले, फक्त वाट बघून येतो आम्ही तुमची की कधी निवडणुका लावता, तुम्ही लावीत ना, तुमची रोज फाटायली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला तयार नाहीत, कशी बशी त्या मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक लावली की रात्री 12 वाजताच गुंडाळली. मग एवढी फाटती तर कशाला मोठ्या मोठ्या गप्पा हाणता, हाय दम तर होऊन जाऊ द्या ना, एक दोन हात समोरासमोर आम्ही कधी बी तयार आहेत. अरे उद्धव ठाकरे संयमी आहेत, ते बाळासाहेबांचं रक्त आहे, पण संयमी आहेत म्हणजे काही मैदान सोडून जाणारे नाही, ते लक्षात ठेवा. येणारा काळ जी जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशी राहणार नाही, मी आपल्याला या निमित्तानं सांगेन. त्यामुळे आता परभणीचा विकास कसा झाला, परभणी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोण्या कोण्या लोकप्रतिनिधीने किती विकास केला हे जरा जाहीर करावं. आमचं सरकारच नव्हतं 2004 नव्हतं, 9 बी नव्हतं, 14 आम्ही थोडं बहुत आलं तर ते बी आमचं गेलं, 19 बी गेलं. मग आता मला सांगा, हे सरकारमध्ये बसल्यामुळं एवढे माजलेत, आम्हाला रुपया बी देत नाहीत, तर आम्ही विकास करायचा कसा. पण जे आम्हाला उद्धव साहेबाच्या काळात 2.5 वर्षाचा कालावधी मिळाला,
ते कोरोना महामारीने आम्हाला सगळ्या जगाला त्रस्त केलं। अख्खा महाराष्ट्र झुंजत होता। एकमेव उद्धव ठाकरे सगळ्याला लाईव्ह ह्या ठिकाणी लोकांना संबोधित करीत होते आणि काळजी घेण्याचं आवाहन करीत होते। असा एका घरातला कुटुंब प्रमुख आपल्याला कसा संदेश देतो हे बघण्यासाठी लोक उचबून राहायचे। आणि त्या काळामध्ये मला सांगायला अभिमान वाटल की एक नाही तर परभणीमध्ये दोन मेडिकल कॉलेज देण्याचं काम कोणी जर केलं असेल ते माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी केलं। एक राहुल पाटील साहेबाचं शासकीय आपलं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज जिथं 150 जागा आहेत आणि एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिथे 100 जागा आहेत, हे दोन्ही ह्या वर्षी चालू झालेत। ह्याच्यासारखा अभिमान आम्हाला असणार नाही। मी तुम्हाला सांगेन, आमच्या शहराची प्रगती झाली नाही बराच काळ, पण आज तुम्हाला ह्या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं सांगतो, येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये परभणीचा चेहरा मोदला बदला दिसणार नाही तुम्हाला। परभणी हीच होती का तुम्ही म्हणताल? जे बाहेर राहणारे लोक म्हणतील अरे परभणी तर काही वेगळी होती, अचानक असं काय घडलं की 5 वर्षामध्ये हिचं एकदम स्वरूपच बदलून गेलं? अशा स्वरूपाचं काम उद्धव ठाकरेच्या रूपाने ह्या परभणी जिल्ह्यासाठी झालेलं आहे। त्याचबरोबर मराठवाड्यातल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 70-30-8 महत्त्वाची होती। त्या 70-30-8 आमचे विद्यार्थी विदर्भात जायचे, पश्चिम महाराष्ट्रात जायचे। देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आमच्या जिल्ह्यातले सर्व शिक्षक संघटनाचे प्रमुख, जे विद्यार्थी मेडिकलला इच्छू शिकतात त्यांचे पालक 5-5 वेळेस देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटले। पण देवेंद्र फडणवीसांनी ती फाईल बघायची आणि बाजूला ढकलायची, फाईल बघायची आणि बाजूला ढकलायची। तर इथं असं म्हणलं जातं की तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे। पण ज्यावेळेस आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं की साहेब हा मराठवाड्यासाठी अस्मितेचा प्रश्न आहे, हा 70-30 कायदा रद्द झाला तर आमच्या मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांचं भाग्य उजळल आणि त्याचं श्रेय घेण्याचं काम, त्याचं पुण्य वाटून घेण्याचं काम तुम्ही करावं। आणि मी सांगणं तुम्हाला, 8 दिवसामध्ये तो जी आर काढण्यासाठी विधिमंडळामध्ये तो प्रस्ताव आणण्यात आला आणि तो विधिमंडळामध्ये मंजूर केला। आणि मी तुम्हाला अभिमानानं सांगेन की गेल्या वर्षी हे कायदा रद्द झाल्यानंतर परभणी जिल्ह्यात नाही तर अख्ख्या मराठवाड्यातून 350 डॉक्टर रेग्युलरपेक्षा जास्तीचे डॉक्टर पद लागले। ही आमची किंमत आहे। आमचे ज्युनियर कॉलेज बंद पडले होते आणि विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र ज्युनियर कॉलेज वधारले होते। 50-50 हजार 1-1 लाख रुपये साध्या ॲडमिशनला घ्यायचे 11वी 12वीच्या। ते आज जायचा लोंढा बंद झाला, आमच्या इथले कॉलेज सुरू झाले, आमच्या कॉलेजला विद्यार्थ्याची रीग लागली। हे कोणी केलं? उद्धव ठाकरे साहेबांनी केलं। परभणी जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य असं एक क्रीडा संकुल व्हावं पुण्याच्या बालेवाडीच्या धर्तीवर, त्यासाठी विद्यापीठातली 25 एकरची जागा उद्धव साहेबांच्या म्हणण्यानुसार आपल्याला प्रदान करण्यात आलेली आहे। ती बी खानापूर परभणी वसमत रोडच्या बाजूनं। आमदार साहेब आम्ही दोघंजणं जाऊन तिथे जागेची पाहणी केली, रजिस्ट्रार होते सगळ्यांनी आणि तिला मान्यता दिली आणि ती मंजूरसुद्धा झाली। आता तीच क्रीडा संकुल आम्हाला उभं करायचं, त्यासाठीसुद्धा ही अडवणूक, म्हणजे प्रत्येक गोष्टीला अडवणूक। महानगरपालिकेला एवढा उत्पन्न येत आहे, झोपडपट्टी पुनर्वसनमध्ये आज घरं बांधायचे आहेत गरिबांना, झोपडपट्ट्या बांधून उठून तिथं त्यांनी त्यांना चांगल्या प्रकारची घरं बांधून द्यायची आहेत। त्याच्यासाठी आलेला 66 कोटी रुपयाचा निधी महापालिकेत पडून आहे, त्याच्यावर येणारं व्याज महापालिकेला स्वतःच्या विकासासाठी खर्च करायचा अधिकार आहे। मग ते खर्च कुठं केले जरा मी विचारलं तर मला जरा त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर बरं होईल। महापालिकेनं एवढी वसुली होत्या ती वसुली कुठं गेली? मला कळालं की 1000 ट्रक या शहरामध्ये पावसाळ्यात मुरूम टाकला आम्ही जागोजागी म्हणून बिल उचललंय, अशी मिळालेली माझ्याकडे माहिती आहे। मी तुम्हाला आवर्जून सांगेन मित्रांनो, 1 टोपलंसुद्धा मुरूम कुठं टाकलं नाही परभणीत आणखीन। मग हे 1000 गाड्याचं बिलं उचलणारा कोण महाभाग आहे हे आम्हाला बघणं गरजेचं आहे। माहितीच्या अधिकारात आम्ही सगळी माहिती गोळा करणार आहेत, कारण इथं वसुली मोहीम मोठ्या प्रमाणात चालू आहे। 2-3 लोकच महापालिका चालवायला लागल्यात, ती महिला आमची आयुक्त मॅडम तर कोणाला बघायला तयार नाही, कोणाला बोलायला तयार नाही। आदल्या जन्मी कोण होती देवाला माहीत, पुढे कोण होणार आहे हे देवाला माहीत, पण ह्या जन्मी तरी आमच्या मुळावर आली आहे ही मात्र सत्य आहे, याच्यात काही वाद नाही। म्हणून घरकुलाच्या बाबतीत जर समस्या असेल रस्त्याच्या आहो, आता मुख्यमंत्री यायलेत म्हणून तुम्ही रस्त्यावर डांबर टाकून खड्डे बुजवायचं काम करायला लागलात। इतक्या दिवस ह्या जनतेच्या जीवावर निवडून आलेले मुख्यमंत्री जर ह्या जनतेची एवढी हेळसांड होत असतील तर तुम्ही काय झोपा काढल्या का इतके दिवस? आमचा जेलपासून जाणारा रोड इकडं अपना कॉर्नरपर्यंतचा त्याची अवस्था बघा, ह्या तिकडं गुलशनाबागपासून खाली जाणारा रोड बघा, सगळ्या शहरात डबके साचलेत, मोठ्या प्रमाणात मेंदूचा आपला डेंग्यूचा प्रभाव वाढलाय, मलेरियाचा प्रभाव वाढलाय, डबक्यानी पाणी साचले, कुठलाही नाला साफ झाला नाही यावेळेस। नगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे त्यांना बोलणारच कोणी नाही। हम करे सो कायदा, एकही गटार साफ केलं नाही,
आणि गटार साफ न केल्यामुळे पावसाने पाणी आडलं आणि त्या पावसामुळे रोगराई सुरू झाली, ही आमच्यासाठी घातक आहे। अनेक समस्या आहेत, सांगायला वेळ कमी पडेल एवढ्या समस्या आहेत, पण हे महाभाग त्याबकडे बघायला तयार नाहीत, कारण ती बाई आयुक्त बाई बाई म्हणले तर पुन्हा आणखीन वेगळा अर्थ अनर्थाचा अनर्थ होईल। ह्या महिला आयुक्त मॅडम एका शिंदे गटातल्या एका जवळच्या नेत्याच्या कोणीतरी नातेवाईक आहेत, एक लोकप्रतिनिधी आहे त्याच्या रिलेटिव आहेत, एक्स लोकप्रतिनिधी माजी, आणि त्याच्या नात्यातल्या असल्यामुळं आणि त्यानं त्यांना इथं पाठवल्यामुळं त्या म्हणतात माझं काही वाकडं होणार नाही, कोण बदली करते करू द्या। म्हणजे एवढी मस्ती जर येत असेल तर मुख्यमंत्र्यांनी ती राजीनामा द्यावा ह्याच्या अगोदर, त्या नगरविकास खातं सोडून तरी द्या। तुम्हाला जर जनाची नाही मनाची असेल, एखादी अधिकारी महिला जर एवढ्या उर्वाच्या भाषेमध्ये आणि एवढ्या मजगुरीनं जर ती अशी भाषा वापरीत असेल तर तिला जर तुम्हाला इथून हटवता येत नसेल तर किमान तुम्ही तरी त्या नगरविकास खातं सोडून द्यावं आणि दुसरं एखादं खातं घेऊन कारभार करावा असं मी आपल्याला तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो। आम्ही इथं मस्तवाल अधिकारी कधी खपवून घेतला नाही, फक्त आम्हाला जरा मर्यादा आहेत, त्या महिला असल्यामुळं आम्हाला बोलायला थोड्या मर्यादा येतात, पण आमच्या रणरागिण्या जर आम्ही कधी अंगावर सोडल्या ना कधी झिंझुरड्या धरून तुला बदळू बदळू काढतील त्या पदला पता भी लागायचा नाही। पण ही परिस्थिती आम्ही कधी यावं असं आम्हाला वाटत नाही, कुठंतरी हा विषय संपला पाहिजे। लोक तुम्हाला काय मागते हो, प्यायला पाणी मागते, जेवायला अन्न मागते, तुम्ही त्यालासुद्धा द्यायची तयारी नाही, कशाला बसला एवढ्या मोठ्या खुर्चीवर, कशाला करताला खुर्च्या खाली करा ना द्या, आपल्याला त्या खुर्चीवर बसून न्याय देता येत नसेल तर आपण त्या खुर्चीवर बसायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही असं माझं मत आहे। म्हणून ह्या ठिकाणी जे जे काही चांगल्या गोष्टी झाल्यात, आमदार साहेब ही नगरपालिकेची इमारत महापालिकेची सुद्धा शिवसेनेच्या सत्तेत झालेली आहे, बिरवनंतचा पुतळा मी सभापती असताना झालेला आहे शिक्षण विभागाचा, आपल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये आता हे आपल्या गावातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते चौकापर्यंत जाणार आहे रोड, सिमेंट रोड 2005 मी आमदार झालो त्यावेळेस झालेलं आहे, पुन्हा महापालिकेनं मागच्या तिच्यावर डांबर टाकून मोकळं, पण आता बोलता येत नाही, सगळे आम्ही सोबत आहेत, अवघड जागचं दुखणं आहे। पण मी सगळ्या परभणीकरांना हात जोडून विनंती एवढ्यासाठीच करीन, येणारी महापालिकेची निवडणूक आहे, तुम्ही म्हणता खासदार आमदार निवडून येते मग आमचंच काय होते, तुम्ही बी ह्याला 1500 दिले की तिकडंच गुल, अरे येणारी महापालिका ही स्थानिक स्वराज संस्था मग जिल्हा परिषद असो का महानगरपालिका असो सगळी उलाढाल इथून होते आहे, आमच्यापाशी काय उघड्यापाशी नागो गेलं सारात हिवानं मेलं, सगळी कारभार इथं आहे, शहरातला कारभार महापालिकेत आणि ग्रामीण भागाचा कारभार जिल्हा परिषदेत, ह्या दोन स्थानिक स्वराज्य संस्था ज्या दिवशी तुम्ही आमच्या ताब्यात देताल तुम्हाला अशी वेळ यायची आम्ही कधी प्रसंगाच येऊ देणार नाही, तुम्हाला ह्या ठिकाणी जाहीर सांगतो। पण आम्ही मतदान करताना जरा वाटून घेतो, जवळचंच उभं टाकते, कोणीतरी स्वैराच असते, जवळचाच असते, काहीतरी असते, मग त्याच्याकडे थोडं बघायचं, थोडं इकडं बघायचं, मग दोघांच्या लढाईत आमची माती आमची माणसं, कुठंतरी तुम्ही जरा सगळे जोडे राजकीय बाजूला ठेवा, आपण इथं काँग्रेसला बी दिलं, राष्ट्रवादीला बी दिलं, सगळ्यालाच दिलं, एकदा शिवसेनेचा महापौर बसवा ना तिथं, तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो की काही जरी झालं तरी तुम्हाला आम्ही काही कमी पडू देणार नाही एवढं आम्ही सांगतो तुम्हाला। तर ही जरा ह्यावेळेस तुम्ही मनाचा निर्धार करा, दुनिया इकडं तिकडं होऊ द्या, कारण शेवटी शासनाचा सगळा निधी ह्या संस्थेच्या मार्फत खर्च होतो आणि तेच आम्ही कमी पडतो, म्हणूनच आम्हाला हे सगळ्या अडचणी येतात, आणि म्हणून आपल्या सगळ्याला ह्या ठिकाणी या निमित्तानं आपण विनंती करीन की आजच्या ह्या जनाक्रोश मोर्चाच्या संदर्भानं ज्यावेळेस आमदार साहेबांनी आम्ही आवाहन केलं जनतेला त्यावेळेस आपण सगळ्यांनी भरभरून असा प्रतिसाद दिला। मी व्यापारी बांधवाचे या ठिकाणी आभार मानीन, जसे आमचे नितीनराव आहेत, सचिनराव आहेत, हाके असतील, संजय मंत्री असतील, सगळेच व्यापारी ज्या सगळ्या लोकांनी व्यापारपेठ बंद ठेवून ह्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं त्यांनीसुद्धा कबूल केलं, कारण ते सुद्धा बेजार आहेत, ह्या परभणीत राहणारा प्रत्येक माणूस बेजार आहे, प्रत्येक जण वेठी धरल्या गेलेला आहे, कधी सुटका होती ह्याच्यातून अशी यातना करीत आहे आणि ती सुटका व्हावी अशा स्वरूपाची विनंती सगळ्याला करायची आहे। आपल्याला जाताना जाता थोडं 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, हे आपलं इथलं झालं की आपल्याला स्टेशनवर जायचं आहे, येणाऱ्या 5 साऱ्यासाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी जायला मध्ये स्टेशनमध्ये जायला रस्ता बरोबर नाही, वाहनं वाकडे तिकडे उभे करतात, गाडी येताना जाताना महिला आमच्या जात्या तिथं त्यांना जाता येत नाही, सिनियर सिटीजनला जाता येत नाही, माणसाला जाता येत नाही, कोणी आठवाला इकडून घुसते कोणी तिकडून घुसते, तिथला पार्किंगवाला वेगळ्याच पार्किंग करते, गाडी नुसतं घरच्याला सोडायला जरी गेले की त्याची गाडी धरते की त्याला फीस लावून टाकते,
या सगळ्या समस्या, एक नवीन ब्रिज बांधलाय त्याच्या पुढून भितळ बांधून ठेवले, तर ही सगळ्या गोष्टी आपल्याला दूर करायसाठी आपल्याला एक 10 मिनिटं कलेक्टर साहेबाला निवेदन देऊन तिकडे जायचंय. त्या अगोदर एक तुम्हाला महत्त्वाची या ठिकाणी मी मागणी करणार आहे की आमचे गंगाखेडचे आमदार रत्नाकरराव गुट्टे साहेब, त्यांनी आवाहन केलं की माझा एकही शेतकरी दाखवा, माझं चॅलेंज आहे म्हणले. ओ या पांढरीकरीकडं, इथं अनेक शेतकरी आले. कदम साहेब या इकडं, तुम्ही सांगा काय वस्तुस्थिती आहे. जरा 2 मिनिटं गांभीर्याचा विषय हा. शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन आपली पोटगी भरणाऱ्यानं आपल्याला नाक लावून गोष्टी करू नये. पण हे बेशरम एवढे कलाकार आहेत, नाक कापलं तरी भोक आहे म्हणणारे हे औलादी आहेत. ते जरा जरा तुम्ही जरा ह्या निमित्तानं त्याला सांगा. 2 मिनिटं ऐकायचे. माझ्या परभणीकरांनो, मी एक शेतकरी आहे. त्याच्या आधी मी जवळपास 37 वर्ष महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे. परंतु जून 2017 माझ्या नावाने 2,39,800 रुपयाचं लोन, पीक कर्ज गंगाखेड शुगर इंडस्ट्रीनं काढलं. मी ग्रामीण बँकेत मॅनेजर असल्यामुळं मला त्या बँकेशी असं सडेतोड असं बोलता आलेलं नाही, कारण मीही अडकलेला होतो, मीही इन सर्व्हिस होतो. मी ज्यावेळेस रिटायर्ड झालो त्यानंतर मी त्या बँकेकडे गेलो आणि त्या बँकेचा शोध घेतला. अहो मला कळालंच नाही, माझा सिबिल म्हणतोय तो 2,40,000 रुपये आहे कर्ज. मी सिबिल काढला, सिबिल शोधला, त्याच्यानंतर बघितलं की बा कोणती बँक आहे. त्या बँकेकडे गेलो, त्या बँकेला बघितलंसुद्धा नाही मी, पण त्या बँकेनं 2,40,000 माझ्या नावानं कर्ज काढलं. मग त्या बँकेला मी म्हणलो वा मी तुमचा कधीही तुमचा पायरी चढलेलो नाही आणि 2,40,000 माझ्या नावानं तुम्ही कसं काय दिले. मग त्यांनी ते असं झालं तसं झालं अमुक झालं ढमुक झालं मला माहिती नाही म्हटलं. मी माझं आय कार्ड दाखवलं बँकेचं आणि म्हटलं मी सुद्धा 37 वर्ष बँकेमध्ये काम केलेलं आहे, आज मी रिटायर झालो आहे म्हणून तुम्हाला बोलतोय, मला माझे डॉक्युमेंट दाखवा. त्यांनी डॉक्युमेंटचा सेट दाखवला, माझी 7/12, माझं पॅन कार्ड, माझं आधार कार्ड, माझा फोटो. आमदार साहेब, माझी अद्ययावत जी मी जी बँकेमध्ये असताना जी हे घेत होतो फाईल घेत होतो तशा प्रकारची अद्ययावत फाईल सिंडिकेट बँकेनं तयार केली होती आणि ती बँकेनं मी मॅनेजर असल्यामुळं मला दाखवली, नसता कोणाला दाखवत नाहीत ते, दाखवत नव्हते. मी ती फाईल पाहिली आणि आवाक झालो. अरे बँकेत काम करणारा जर मॅनेजर असं करतो काय करतो. नंतर मी सगळं पाहिलं, ते ॲब्स्ट्रॅक्ट काढला तर माझ्या नावानं 16 जानेवारी 2017 माझ्या नावानं लोन डेबिट टाकलं, माझ्या नावानं काही नाही, माझ्याकडे माझं काहीही नसताना माझ्या नावानं टाकलं आणि ती रक्कम गंगाखेड शुगर इंडस्ट्रीच्या करंट अकाउंटला ट्रान्सफर केली साहेब. गंगाखेड शुगर इंडस्ट्रीच्या अकाउंटला ट्रान्सफर केली. मी म्हटलं हे चालणार नाही. त्याच्यानंतर मी हायकोर्टामध्ये जाण्याचा विचार केला. तत्पूर्वी त्याच्या आधीच हायकोर्टामध्ये लोक गेले होते. माझ्याकडे हायकोर्टाचा रिट पिटिशन आहे. मी पार्ट काय म्हणतात त्याला पार्टली त्याच्यामध्ये जाणार होतो, परंतु आधीच ती फाईल झाल्यामुळं मी नंतर काय केलं की त्यांना पत्र दिलं. म्हणलं मला काही माहिती नाही, मला बेबाकी प्रमाणपत्र द्या. एक पत्र दिलं, 2 पत्र दिलं, 3 पत्र दिले. शेवटी मी 11 फेब्रुवारी 2018 आत्मदहनाचं पत्र दिलं. आमदार साहेब, आत्मदहन, मी ज्येष्ठ नागरिक आहे आणि माझ्या नावानं तुम्ही कर्ज काढलेलं आहे. तुम्ही कर्ज जर मला 15 दिवसामध्ये जर तुम्ही नीलगत प्रमाणपत्र देणार नाहीत तर मी आत्मदहन करणार आहे आणि त्याची कॉपी कलेक्टर साहेब, गंगाखेड शुगर इंडस्ट्री आणि तहसीलदार साहेब. मी SP साहेबांना कॉपी दिली नाही, कारण त्यांना दिली असते तर मला त्याने अटक केली असती. पोलीसवाल्यांना दिली असली हे आत्मदहन करणारे अटक जाय जेलमध्ये. मी पोलीसवाल्यांना कॉपी दिली नाही. त्याच्यानंतर अगदी 2 तासामध्ये त्या सिंडिकेट बँकेच्या मॅनेजरचा मला फोन आला. मोबाईल नंबर मी दिलाच होता. फोन आला की तुमचं बेबाकी प्रमाणपत्र घेऊन जा. त्यांनी नंतर मला बेबाकी प्रमाणपत्र दिलं. सगळं माझ्याकडे आहे आणि त्यांनी मला बेबाकी प्रमाणपत्र दिलं. मी सिस्टीममध्ये पाहिलं तर त्यांनी त्यांच्या करंट अकाउंट, आमदार साहेब, गंगाखेड शुगर इंडस्ट्रीच्या करंट अकाउंटला डेबिट आणि माझ्या क्रॉप लोनला क्रेडिट, अशा प्रकारे माझं अकाउंट त्यांनी क्लोज केलं.
मला सांगा जे सह्या नसताना कर्ज देतात आणि म्हणलं हे न जाणो त्यांनी बेबाके प्रमाणपत्र वरच्या वरच दिलं असेल. मी म्हणलं मला सिस्टीम बघायची, मी सिस्टीममध्ये बघणार. मी सिस्टीम पाहिल्यानंतर मग मात्र माझं खरं अकाउंट क्लोज झालं. आणि हे काय म्हणतात आणि तुम्ही दोघं जण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमधून सोडून गेला नाहीत म्हणून त्यांना मिरच्या लागल्या आणि तुम्हाला बदनाम करण्याकरता ह्या गोष्टी आहेत आणि त्याच्याकरता शेतकरी वेठीस धरलेत. माझ्याकडे आहे सहा बँकांकडनं त्यावेळेस 328 कोटी रुपयाचं पीक कर्ज घेतलेलं आहे सहा बँकांकडनं. आंध्रा बँक, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक आणि रत्नाकर बँक 328 कोटी अशा प्रकारचं कर्ज. परंतु मी माझ्या आत्मदहनाची नोटीस दिल्यामुळं मी बेबाकी झालो. आमच्या गावामध्ये शिंगणापूरमध्ये अजूनही लोक आहेत. मग तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आहे, कमीत कमी इथं जवळजवळ 150 ते 200 शेतकरी आलेत पूर्ण पुराव्यानिशी दाखले घेऊन आलेत रजिस्टर बँकेच्या अकाउंटमधून. सातबाराला जरी त्याची नोंद नसली तरी त्याच्या अकाउंटला त्याच्यावर कर्ज आहे. सिव्हिलमध्ये कर्ज असल्यामुळंच त्याला कुठलंही लोन मिळत नाही. तो कुठेही त्याला साधं पीक कर्जसुद्धा मिळत नाही. कुठली जमीन तो विक्रीसुद्धा करू शकत नाही कारण त्याच्या शेतावर कर्ज असल्यामुळं. हे सगळे आलेले शेतकरी धारासूरमध्ये तर शिवसेनेचा उपतालुका प्रमुख आहे नागनाथ कदम, त्याच्या नावानं 18 लाख रुपये उचललेले अंबाजोगाईची बँक, सिंडिकेट बँक आणि इंडिया बँक, सिंडिकेट बँक आणि एक ह्याची बँक नागपूरला एक बँक आहे ना आपल्या इथं होती ना मोंड्यात एक कोणती बँक, इको बँक. हे आमचा शिवसेनेचा माजी उपजिल्हा प्रमुख आहे, ह्याच्या नावानं जवळ 1 लाख रुपये उचल वडिलाच्या नावानं. तुम्हाला मी आता हे सगळे पुराव्याने, आता मी गंगाखेडचा दौरा करणार आहे पूर्ण विधानसभेचा आणि गंगाखेडमध्ये असाच एक मोर्चा काढणार आहे त्या शुगरच्या विरोधात सगळ्या शेतकऱ्याला घेऊन, ज्याच्या ज्याच्याकडं त्याच्या बॅलेन्स शीटवर जे थकबाकी आहेत ना ते सगळ्या घेऊन. तिथला रेल्वेचा बी प्रश्न आहे आणि हे बी प्रश्न आहेत, पण तिथं दूध का दूध पाणी का पाणी आपण त्यावेळेस करू. मी सगळ्या आलेल्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. आणि शेवटी सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं, एवढं झोंबायची गरज नाही. कारण तुम्ही जेव्हा चोऱ्या केल्या तर कबूल करा ना. तुम्ही सांगता मी सामान्य परिवारातून होतो, ठीक आहे ना, आम्ही बी सामान्य परिवारातून होतो, पण आम्ही कोणाला लुबाडलं नाही, कोणाची चिटिंग केली नाही. आता हे आमच्या पांढरीचा शेतकरी आहे परभणी विधानसभातला, कुठे येते ह्याची तीच परिस्थिती आहे. किती कर्ज घेतले तुमचं? आपल्या 16 मध्ये घेतले 1,22,000, त्याचं झाले 2,99,000. आता ह्याचा काहीच माहित नाही याला, कर्ज माफी झाले. आता ह्याला ह्याचं कर्ज पहिले फिटले पुन्हा डबल उचललं ह्याच्यावर आणि कर्ज माफीचा फायदा त्यानं उचललाय असं. अरे ठीक आहे ना, आता बस झालं, आता जरा लोक बरेच थांबलेत आपण सगळे, जरा एकदा तुम्हाला गंगाखेडमध्ये बोल देतो सगळं तुम्हाला. तर ही सगळी परिस्थिती, बोलायचं एक करायचं दुसरंच, हे सगळं आपल्या लोकांना माहिती आहे. वैयक्तिक बोलायचं नाही मला कोणावर, परंतु जनतेला डोळ्यासमोर ठेवून काम सगळ्या लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे. मग ते पक्षात सत्ताधारी पक्षातले असो की विरोधी पक्षातले असो, शेवटी जनता ही सगळी प्रमाण आहे आणि जनतेच्या सोयीसुविधा, जनतेच्या अडीअडचणी सोडवणं सगळ्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. तुमच्या भागातल्या तुम्ही तुमच्या लोकांपुरतं केलं म्हणजे झालं का? आता आमच्या भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्याला लाईट नाही, कुठं तार फुटलाय, तोल फुटलाय, कुठं ट्रान्सफॉर्मर नाही. आम्ही दोन्ही वर्षी प्रस्ताव दिले, आम्हाला DPDC-तले पैसे आमच्या त्या MSEB-साठी द्या, तर आम्हाला शूर हो आणि सगळे पैसे त्यांच्या लोकायला. मग जिंतूरमध्येच लोक राहतात का? गंगाखेडमध्येच राहतात का? मग पाथरी परभणीत नाहीत का? हेच जिल्हा नियोजन समितीचा निधी हा समसमान वाटप होत नाही म्हणून या सगळ्या आमच्या विकासाची गंगा आमची खुंटलेली आहे. तुम्ही तरी सांगा की तुम्ही काय दिवे लावले सांगितलं, तर मग तुम्ही बोलूसुद्धा शकणार नाही. मी जर खोलात गेलो तर लय अवघड होईल, पण मला त्या खोलात जायचं नाही. आपण सगळेजण ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी आलात, त्याबद्दल मी परभणीकरांचे ह्या ठिकाणी शतशः आभार मानतो. सगळ्या व्यापारी बांधवांनी ह्या एकमुखी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानतो. ह्या ठिकाणी आपल्याला जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन द्यायला जायचे, ते निवेदन देऊन आपल्याला रेल्वे स्टेशनवर जायचे. म्हणून माझी सगळ्या आलेल्या माझ्या मतदार राजांना, मतदार बंधू भगिनींना विनंती करायच्या, विशेषतः आपल्याला ह्या टिकून निघताना आता कलेक्टरकडे जाता जाताच आपल्याला कलेक्टरकडून 2 मिनिटं जाऊन येऊन आपल्याला स्टेशनवर जायचे.
कारण स्टेशनच्या समस्या आपल्याला सुद्धा लक्षात येते की आमची माय असल बहीण असल ती जाताना तिला काय त्रास होते, महिलांच्या कशा बॅगा चोरल्या जातात, कसं मंगळसूत्र मारले जाते, हे सगळे जरा समस्या दूर करण्याच्या पार्श्वभूमीवर आम्हाला स्टेशनला जायचं आहे एवढंच आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे जाहीर आभार मानतो आणि आजचा हा मोर्चा निवेदन दिल्यानंतर संपला असं जाहीर करतो. हो द्या चला. यानंतर महानगरपालिकेचा जे प्रेत आहे त्याचा अंत्यविधी या ठिकाणी राहिलेला आहे. माननीय ज्योतिताई ठाकरे, खासदार संजयजी जाधव साहेब, आमदार डॉक्टर राहुलजी पाटील साहेब या सर्वांना विनंती करतो, या प्रयत्नाची एकदा विल्हेवाट लावा, त्यानंतरच आपल्या महानगरपालिकेला निधी येईल, तोपर्यंत काही येऊ शकणार नाही. या मोर्चाला व्यापारी महासंघानं अतिशय आपली प्रतिष्ठाने दुकाने बंद करून पाठिंबा दिला, त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच विश्वकर्मीय समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांचा देखील या मोर्चासाठी जाहीर असा पाठिंबा या ठिकाणी राहिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ यांचा देखील पाठिंबा या मोर्चासाठी लाभलेला आहे, त्यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सर्वांना विनंती आहे, या प्रेताची विल्हेवाट लावल्याच्या नंतर सर्व प्रमुख पदाधिकारी यांना विनंती आहे की महानगरपालिकेच्या या ढिसाळ कारभाराचं एक निवेदन माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना या ठिकाणी देण्यात येईल आणि रेल्वे स्टेशनवर या ठिकाणी जाण्यात येईल. यानंतर सुशील भाऊ कांबळे. आपल्या प्रभाग क्रमांक 16 मधल्या भीमनगर, क्रांतीनगर, ताळेश्वरनगर, रोशनीनगर, विकासनगर, मंत्रीनगर, महिला थांबा थोडं, पाठीमागे थांबा थोडं, भगवानराव लंगोटे यांनी इथे एक निवेदन दिलेलं आहे शहरातील नागरी सेवा सुविधा व रस्ता दुरुस्तीसाठी. तरी सदरील निवेदन खासदार साहेब यांच्या मार्फत पुढे पाठवावं ही नम्र विनंती. हो थांबा ना. आपल्या सगळ्या महिला प्रभाग क्रमांक 16 मधल्या थांबा जरा मागून जाऊ, आपण थांबा जरा मागून जाऊ. इकडे घ्या, इकडून बाबासाहेब पुतळ्याच्या पाठीमाग. बाबासाहेब पुतळ्याच्या पाठीमाग पिंपळा झाड आहे तिथे थांबा, यायलो चला तिकडे पिंपळा झाड नाही तर बाबासाहेब पुतळ्याच्या पाठीमाग तिकडे चला, तिकडे चला भाभी उधर उधर बाबासाहेब पुतले के पीछे. बाबासाहेब पुतळ्याच्या पाठीमागे पिंपळाचं झाड आहे तिकडे थांबा,